ज्या नेत्यांनी या भारताच्या प्रत्येक व्यक्तीचं मन जिंकलं त्यातलं एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे अटलजी होते. आणि ज्या प्रकारे त्यांचं नेतृत्व उभं राहिलं, ज्या संघर्षात उभं राहिलं, संपूर्ण जीवन देशाकरता समर्पित करत, देश उन्नत झाला पाहिजे, देश प्रगत झाला पाहिजे, देश सुरक्षित राहिला पाहिजे, देश मजबूत झाला पाहिजे, देशातला प्रत्येक व्यक्ती हा विकसित झाला पाहिजे या एकमेव भावनेनं, आणि ज्या भारताला एक गौरवशाली इतिहास आहे त्या माझ्या भारताचा गौरवशाली इतिहास मी पुन्हा वर्तमानात परत आणेन याकरता जीवनभर कार्य करणारे अटलजी, खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर ते अटल होते, ते अविचल होते, ते अविरत देखील होते, अशा प्रकारचे अटलजी होते. ज्यावेळेस देशाभिमानाची वेळ यायची त्यावेळी त्यांचं रूप हे अग्निसारखं असायचं आणि अत्यंत ज्वलंत अशा प्रकारचे विचार हे अटलजींच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळायचे. आणि म्हणून त्यांचं जीवन हे अग्निपासून अभिमानापर्यंतचं जीवन होतं.